नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे अंडी उबवण्याचे तंत्रज्ञान. अंडी उबवून पिल्ले काढणे. कोंबडीला 21 दिवस लागतात, बदकला 28 दिवस लागतात, इमूला 52 दिवस लागतात आणि बटेरला 18 दिवस लागतात. पिल्ल्याच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक मिळत असेल की गोडस पिल्ले मिळतात आणि ते प्युअर असतात. अंडी कशी असावी? अंडी ही फलित असावी. कोंबडी वयात येते तेव्हा ती अंडी घालायला सुरुवात करते. आठवडाभर नर हा मादीला खुराज झाला की 4 दिवस सफल राहतात. कोंबडीचा अंडी देण्याचा कालावधी 7 महिन्या असतो. कोंबडीची पिल्ले तयार होण्यास 21 दिवस लागतात. अंडी ही मशीनमध्ये असो किंवा कोंबडी खाली, मशीन घेण्या अगोदरची काळजी. अंड्यातून मशीनद्वारे पिल्ले काढण्यासाठी आपणाकडे पायाभूत पक्षी असणे गरजेचे आहे. देशी सुधारित वाण असावा. पक्षी स्वतःकडे असणे फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला अंड्यावर होणारा खर्च वाचला जातो. पक्षी पाळताना घ्यावयाची काळजी. नर मादीचे प्रमाण योग्य असावे. निरोगी, रोगमुक्त, जेनेटिकली चांगली असावी. पक्ष्यांची अंडी देण्याची क्षमता चांगली असावी. ब्रूडर, मॅश, खाद्य या गोष्टीची देखभाल करणे आवश्यक आहे. पक्ष्यांना पिष्टमय पदार्थ प्रथिन्याची गरज जास्त असते. उबवणीची अंडी कशा प्रकारे असावीत? मध्यम लांबट गोलाकार असावीत. त्या अंड्याचे वजन 50 ते 55 ग्रॅमची अंडी असावी. अति मोठी वा अति लहान अंडी नसावी. गुळगुळीत कवच केलेली फुटलेली संधी निवडू नये. नर सोडल्यानंतर दर 10 दिवसांच्या नंतरची अंडी घेणे आवश्यक आहे. उबवणीची अंडी फ्रीजमध्ये ठेवू नये. अंड्याची उबवणूक प्रकार. नैसर्गिक उबवणूक म्हणजेच कोंबडीखाली पिल्ले काढता येते. आणि दुसरं कृत्रिम उबवणूक म्हणजेच इन्क्युबेटरमध्ये अंडी काढता येते. इन्क्युबेटरमध्ये सेटल ट्रे म्हणजेच जे ट्रेमध्ये आपण अंडी ठेवतो त्या अंडीला रोटेट करण्यासाठी जो कालावधी लागतो तो आहे 18 दिवस. ऑक्सिजन भरपूर प्रमाणात लागते. हॅचरी ट्रे. या ट्रेमध्ये अंडी 3 दिवस ठेवावी. अंडी हलवू नयेत आणि ऑक्सिजन भरपूर मिळणे आवश्यक आहे. मशीनचे प्रकार. डिजिटल मशीन, ॲनालॉग मशीन. डिजिटल मशीन या मशीनमध्ये रीडिंग दिसत नाही. रीडिंगमध्ये फ्लुक्युएशन होत असते. या मशीनवर जास्त विश्वास ठेवू शकत नाही. टीप. एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो. या मशीनचा सर्वात जास्त फायदा आहे. ॲनालॉग मशीन. या मशीनमध्ये तापमान, आर्द्रता या गोष्टींचे फ्लुक्युएशन होत नाही. रीडिंगमध्ये बदल होत नाही. टीप. एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो. या मशीनचा सर्वात जास्त फायदा आहे. ज्यामध्ये 85 ते 90% हॅचेबिलिटी असते. एक्झाम्पल, 200 अंडी असेल तर 180 पिल्ले या प्रमाणात मिळतात. अंडी उबवणीचा तंत्रज्ञान.
स्वच्छता कशी करावी, फ्युमिगेशन करणे, डब्याच्या टोपणात 30 ग्रॅम KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट प्लस फॉर्मेलिन पर मॅग्नेट 4 ml एकत्र करून उबवणी यंत्रामध्ये ठेवणे आणि दार बंद करणे. त्यापासून फॉर्मल्डिहाइड गॅस तयार होतो आणि हा वायू बॅक्टेरिया व विषाणूला मारतो. महत्त्वाची बाबी, लाईट गेली की काय करावे. 30 मिनिटपर्यंत दार उघड ठेवू शकतो, परंतु इन्व्हर्टर जनरेटरची सोय केली असावी. दिवसातून 4 ते 5 वेळा रेकॉर्ड घेणे तापमान आर्द्रता आवश्यक आहे. 15व्या दिवशी कॅन्डलिंग तपासणी करणे. दरवाजा नेहमी बंद असावा. 45 डिग्री कोणात का हलवावी, याचं कारण आहे की पिल्लू चिपकून आहेत. अंड्याला चारही बाजूनी उब मिळावी. उबवणी यंत्राला बॅच निघाल्यावर जर तुम्ही 3 दिवस विश्रांती घेणे गरजेचे असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती